नमस्कार मित्रांनो, महेश भावे एमबी सीरीज या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्याकडे काही मोबाईलच्या संदर्भातले डिटेल घेऊन येणार आहे, म्हणजे रादर मोबाईलचे सिम कार्ड बद्दलची आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, माझी मतं काही मांडणार आहे। त्या सिम कार्डमध्ये बेसिकली दोन प्रकार असतात, एक असतो प्रीपेड आणि एक असतो पोस्टपेड। पूर्वीच्या काळी पोस्टपेडच प्रकार होता, प्रीपेड हा नव्हता। त्याच्यासाठी मी तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो। तुम्ही आठवा 1996 ला जेव्हा भारतात मोबाईल आले आणि तेव्हाचा एक्सपिरियन्स आठवा, तेव्हा आपण सिम कार्ड जर घ्यायचं असेल किंवा मोबाईल कनेक्शन जर घ्यायचं असेल तर आपल्याला त्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ऑफिसला जावं लागायचं। त्या काळी पण आपल्याला अर्धा पाऊण तास तर कमीत कमी बसावं लागायचं टू गेट द कनेक्शन, किंवा ते सिम कार्ड असेल काय जी आपल्याला सर्व्हिस पाहिजे असेल त्याच्यासाठी। आणि त्या अर्ध्या पाऊण तासानंतर आपल्याला ते सिम कार्ड किंवा मोबाईल मिळेल। ॲक्टिवेशनला एक दोन तास तर नंतर जायचेच। तर अशी त्यावेळची परिस्थिती होती आणि त्यावेळेस ऑफिसेस फार कमी होती या मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरची, आणि तेवढे कस्टमर पण फार नव्हते। कारण आपण आजही सांगतो की हो, माझा मोबाईल हा 16 रुपये मिनिट जेव्हा कॉस्टिंग होती तेव्हापासूनचा आहे। सो त्या काळी खरंच ते एक्सक्लुझिव्ह होतं आणि म्हणजे कॉस्टली अफेअर होतं मोबाईल बाळगणं, हे म्हणजे रादर विकत घेणं आणि त्याची सर्व्हिस पुढे कंटिन्यू ठेवणं, हे दोन्ही मिळून जास्तीच कॉस्टली होतं। पण हळूहळू प्रत्येकाला मे बी वाटायला लागलं असेल की आपल्याकडे पण मोबाईल असावा। अशा ह्याच्यात रिलायन्सनी स्वतःची सर्व्हिस चालू केली आणि त्यांनी मार्केटमध्ये एंट्री केली, ते सुद्धा अशा विशिष्ट पॅकेजनी की ज्याच्यामुळे शेअर बाजार गडगडावा तसा या सगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे रेट जे 16 रुपये होते ते अगदी अर्ध्यावर गडगडले। आणि हे सगळं झालं त्या रिलायन्समुळे। लोक अजूनही म्हणतात की ते रिलायन्स म्हणजे की माहीत नाही कशी सर्व्हिस असेल काय, पण तुम्ही एक लक्षात घ्या की रिलायन्स ही जी कंपनी आहे ही तुम्हाला कस्टमरला म्हणून प्रचंड प्रमाणात सवलती देते आणि त्याचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता। आणि त्यांचं असं असतं ना की जॉईनिंग सुरुवातीच्या काळात तर ते तुम्हाला अगदी भरभरून देतात, पण त्याचा फायदा ओव्हरऑल मार्केटमध्ये कस्टमरच्या दृष्टीने नक्कीच होतो। जसं हे पूर्वी एकदा आपण बघितलं जेव्हा सुरुवातीच्या काळात रिलायन्स कम्युनिकेशन म्हणून ज्या कंपनीने आपली सर्व्हिस देणं चालू केलं होतं ती CDMA प्रकारची असायची, आताची GSM प्रकारची सर्व्हिस देतात। तर त्यामुळे असं झालं की त्यामुळे जास्तीत जास्ती लोकांना आपण पण फोन घ्यावा असं वाटायला लागलं आणि त्याच्यातनंच एक जन्म झाला तो या प्रीपेड सर्व्हिसचा। सो प्रीपेड सर्व्हिसचा या जन्मानंतर बरी कोणासाठी सर्व्हिस होती, तर ज्यांना मंथली बिलिंग समजा आपण म्हणूया 700 रुपये आहे आणि हे 700 रुपये म्हणजे जरा जास्ती वाटतायत, तर त्यांना प्रीपेडची अशी सोय होती की जे 100-200 रुपयाच्या ह्याच्यात ते रिफिल करू शकायचे आणि त्याच्यामुळे म्हणजे लो बजेटमध्ये हे प्रीपेड सर्व्हिस लोकांना चालू झाली आणि ती खरंच अफोर्डेबल होती इन्स्टेड ऑफ बिलिंग। मी पण एवढे वर्ष बिलिंगमध्येच होतो, म्हणजे माझं सर्व्हिस ही मंथली बिलिंगमधलीच होती। आपण बिलिंगवाल्यांना बरेच वर्ष आणि आपण म्हणूया की अजूनही काही लोक जे बिलीव करतात की नाही बिलिंग हे चांगलं की कधी त्याच्यात इश्यू येत नाही किंवा काय, पण मी आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवतोय की जेणेकरून तुम्ही कम्पेअर करा की तुमचा खर्च किती होतो आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला रिटर्न्समध्ये काय मिळतं। पटकन आढावा घेतो की बिलिंगमध्ये समजा आपण धरूया की तुम्हाला 500 रुपये मंथली बिल येतं आणि घरात 3 जण आहेत तर तुम्हाला 1500 रुपये महिन्याचा खर्च झाला। आज तुम्ही जर तेच जर प्रीपेड सर्व्हिसमध्ये तुम्ही कन्व्हर्ट केलं ते
तर तुम्हाला आज प्रीपेड सर्व्हिस ही तुम्हाला 500-550 रुपयापर्यंत तुम्हाला 3 महिन्याची सर्व्हिस मिळते. आपण म्हणूया टू बी प्रिसाइज 84 डेज, म्हणजे ऑलमोस्ट 3 महिने. सो हे ऑलमोस्ट 1/3 द कॉस्ट ही तुमची त्या बिलिंगपेक्षा प्रीपेड सर्व्हिसमध्ये तुम्हाला मिळते. म्हणजे आज अख्खी फॅमिली 3 जणांची आहे जी 1500 ऐवजी 500 रुपये महिन्यावर तिचा खर्च आला. सो हे चांगलं नाही का याचा तुम्ही विचार करा. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकदम सोपं आहे. जसे तुम्ही त्या काळी 16 रुपये मिनिटचा फोन असताना जे अर्धा पाऊण तास घालवला होता, आता पण तुम्हाला तसंच करायचं आहे. तुम्हाला एकदा त्या गॅलरीत जायचं आहे. आताची गॅलरी छोटी असेल, गर्दी जास्ती असेल, पण तरीसुद्धा तुम्ही अर्धा पाऊण तास तिथे घालवायला पाहिजे. आणि तिकडे जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तुमचे डॉक्युमेंट नेहमीसारखे ओरिजिनल घेऊनच जा तुम्ही, बरोबर, कारण ते मागणार सर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे वगैरे आणि फोटो, हे तुम्ही घेऊन जा. अर्ध्या पाऊण तासानंतर तुमचा नंबर नक्की लागेल आणि तो समोरचा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला हे पण नक्की म्हणेल की हे 500 रुपयाचं तुमचं आत्ताचं आहे, मी तुम्हाला चांगली स्कीम करून देतो, तुम्हाला 400 रुपयाची करून देतो. पण तुम्ही इथे मी हायलाईट करू इच्छितो की हे 400 रुपये हे महिन्याचे बोलतोय. आपण आज 500-550 हे 3 महिन्याचे प्रीपेडची स्कीम आहे बाजारात साधारण. सगळ्या कंपन्या हल्ली त्याच ह्याच्यात देतात. तर तुम्ही त्याच्या काही म्हणण्याला बुरळ, म्हणजे त्याच्या म्हणणं ऐकू नका आणि तुम्ही प्रीपेडचं सिमची रिक्वेस्ट टाका. तो तुम्हाला एक नवीन सिम देईल जे तुमचं 48 तासात तरी पहिलं सिम डिॲक्टिवेट होईल आणि नवीन सिम ॲक्टिवेट होईल. नंबर तोच राहील तुमचा, फक्त तुम्हाला एकदा गॅलरीला हे जावं लागेल. तर आता तुम्ही ह्याचं रिफिल कसं करायचं, आपल्याला एक भीती असायची की प्रीपेड कार्डचे पैसे संपले तर अचानक म्हणजे मला कॉलिंगला पैसे नसतील किंवा मग ते मी कुठनं भरणार. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की आपल्याला सर्टन दुकानात जाऊनच रिफिल करावं लागायचं पूर्वी, आणि जी फार कमी असायची दुकानं. हल्ली तर तुम्हाला माहिती आहे गल्लोगल्ली पानवाला पण रिफिल करतो. आणि मेनली आता आपल्याकडे मोबाईलवरच जे ॲप आहेत, प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरचे ॲप आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला रिफिल करता येतं. सो त्याच्यामुळे हे खूपच कन्व्हिनियंट झालं आहे की रिफिलिंगचं. आणि तुमचं कुठलाही ड्यू डेटच्या आधी 10-10 वेळा ते लोक आपल्याला मेसेज करतात आणि सांगतात की तुम्ही रिफिल करा, रिफिल करा. तुम्हाला मेल येते, बऱ्याच गोष्टीतनं ते रिमाइंडर देतात. तर हे फार सोपं आहे. आणि जाता जाता अजून एक सांगतो की तुमचं सिम कार्ड समजा तुम्ही खूप वर्षात चेंज केलं नसेल तर ते पण चेंज करून घ्या. ते पण अपडेट करण्याची जरुरी असते. ते 4G सिम घ्या आणि एक ती नुसती तुम्ही रिक्वेस्ट द्यायची असते. आणि तुम्ही जर त्या तिकडे जाणारच असाल चेंज करायला तर ते तुम्हाला नवीन सिम येईल, ते 4G येईल. पण अदरवाईज तुम्ही ती रिक्वेस्ट टाकायची असते आणि तुम्हाला अपडेटेड सिम हे घरी पण येतं. आपण प्रीपेड आणि पोस्टपेडचं कंपॅरिझन बघूया. चार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे पोस्टपेड याला आपल्याला मंथली पेमेंट असतं. त्याला पेमेंट लेट झालं तर त्याचे वेगळे चार्ज पण लागतात. आणि इंटरनॅशनल रोमिंग हे तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यावं लागतं बिफोर यू ट्रॅव्हल. आणि ते थोडंसं कॉस्टली पडतं त्या प्रीपेडपेक्षा. वेरएज प्रीपेडला तुम्ही ऑलरेडी पैसे भरलेले असतात. इंटरनॅशनल रोमिंग तुम्हाला करून घ्यायचं तर तुम्ही ते एअरपोर्टवर बसल्या बसल्यासुद्धा त्याच्यात म्हणजे जास्ती पैसे टाकायचे असतील तर ते बसल्या बसल्यासुद्धा करता येतं. आणि त्याच्यामुळे त्याची काही चिंता नसते की ते ॲक्टिवेट व्हायला पाहिजे असं. आणि इट इज व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह कम्पेअर्ड टू पोस्टपेड. आणि काही ॲडव्हान्स पेमेंटची गरज वेगळी काय लागत नाही. म्हणजे रादर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे आली तर ते काय नसतं या प्रीपेडला. नेहमीप्रमाणे तुम्ही माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MB Says हा चॅनल सबस्क्राईब करायला आपल्या मित्रांना जरूर सांगा. थँक्यू.